हा या जातीतलं तो त्या जातीतलं स्त्री पुरुष कोणामध्ये मतभेद कधी होऊन दिला नाही. माझी एक इच्छा होती पहिल्यापासून की जो कोण जनतेतनं नगरसेविका म्हणून किंवा नगरसेवक म्हणून निवडून जातो त्या प्रत्येकाला कधी ना कधी 10 वर्षाच्या कालावधीत संधीही मिळाली पाहिजे. मला अजून आठवतं की ज्यावेळेस सातारा विकास आघाडीचे 40 पैकी 38 नगरसेवक नगरसेविका निवडून आले होते, एक पक्ष अण्णा आले होते आणि ज्येष्ठ नगरसेवक अशोक मुंडे हे नगरविकास मंडळ निवडून आले. त्यावेळेस सुद्धा म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातल्या नाही तर इंडिया भारतातल्या इतिहासामध्ये प्रत्येकाला 38 च्या 38 लोकांना प्रत्येकाला ते आखणी केली किती 3 महिने कोणाला जे सिनियरिटी पाहिजे म्हणजे त्यांची दुसरी टर्म होती त्यांना मग अध्यक्ष त्यानंतर उपाध्यक्ष पण प्रत्येकाला सभापती म्हणून प्रत्येकाला त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण सगळ्यांना संधी काम करायची सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून दिली. त्याच्यामागचं मूळ कारण म्हणजे की कोणी कोणाला कमी नसतं पण जोपर्यंत तुम्ही त्याच्या हातात पदभार देत नाही तोपर्यंत त्या जबाबदारी जोपर्यंत त्याच्या हातात देत नाही तोपर्यंत करणार तरी कसं की बाबा की हा काय करू शकतो का नाही. शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमधनं प्रत्येकजण निवडून आलेले आहेत. माझी स्वतःची सुरुवात जेव्हा झाली मी सुद्धा सुरुवातीला नगरसेवक होतो, सुदैवाने कधी सभापती पद उपसभापती पद आपलं उपाध्यक्षपद नगराध्यक्षपदची मला संधी मिळाली नाही. बरं आहे, त्यामुळे रिकामं होतं, आजही रिकामच आहे. भरपूर मित्रमंडळी त्यामुळे भेटतात आणि आज असं याच्या अगोदर जे जे उपाध्यक्ष झाले सभापती झाले स्वाभाविक आहे इच्छुक बरेच असतात पण वेळ जर आपण पाहिला तर वेळानुसार कसं बसवायचं हा शेवटी कोणाला द्यायचं हा एक मुद्दा येत असतो. पण मात्र त्याचबरोबर नगरसेवक अनेक नगरसेविका अनेक निवडून जातात येतात. जसं आपण मी काय मला भविष्यातलं काय माहीत नाही, मी काय ज्योतिष नाही पण माणसाचं कळेल आपण म्हणलं ना असं आहे तसं आहे म्हणजे इरिस्पेक्टिव्ह म्हणजे हे तुमचं काय त्याला म्हणतात राजकारण विरहित समाजकारण असू दे किंवा व्यक्तिगत जीवनात असू दे मित्र म्हणून जे काय असेल कोणी एखाद्याला नाव ठेवल्यामुळे तो वाईट होत नसतो. त्याचं साधारण 10-15 वर्षापूर्वीचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं की आपल्याला कळतं की त्याची संपूर्ण त्यांनी आजपर्यंत किती समाजासाठी त्यांनी वाहून घेतली आणि त्या आधारावरती निवड करण्यात आली. तिच्यात संगनमताने सगळी निवड करण्यात आली. मी माझा कुठलाही निर्णय कधी लादत नसतो, मी संपूर्ण हे जे आहे ते प्रत्येकासमोर मांडतो आणि सांगतो की बघ तिच्या ज्यात तो सरस ठरला तुम्ही तेवढं सरस ठरला नाही आणि मग मेरिट बेसवरती अलीकडे तर आता आरक्षणाचं फार मुद्दे हे चालू आहे पण शेवटी आरक्षण एक सांगतो तुम्ही तुम्हाला मेरिट बघूनच करावं लागतं नाही तर आता आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मग मी मला म्हणायला पाहिजे होतं ना
मराठाच कोणतरी पाहिजे असं होत नसतं. ही जातपात निर्माण केली लोकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे. मला कालच काय लोकांनी विचारलं की आरक्षण या मागचं तुमची तुम्ही मौन का पाळता. माझं तर एकच म्हणणं की जेवढे कोण जे जे रती महारती वेगवेगळ्या पक्षातले जे लोक आहेत, अनेकदा मी सांगतो तर मी सांगितलं माझी मागणी केली, मी विनंती केली, म्हणजे हात जोडून आता त्यांची इच्छा असेल त्यांना साष्टांग नमस्कार झाले तर ती सुद्धा माझी काय आहे. पण मात्र कुठल्याही परिस्थितीत जसं इतर जाती जमातीतल्या लोकांना तुम्ही हे करता त्यांचे अधिकार काढून घेऊ नका. म्हणजे मराठा समाज असतील किंवा बाकी कुठलाही समाज असतील, धनगर असतील, मुस्लिम असतील, जे कोण असतील, त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांची माफक एवढीच अपेक्षा आहे जसं आहे ते आम्हाला द्या. आणि माझं तर प्रामाणिक मत आहे, आता ती EVS जी स्कीम आहे ना, बरोबर ना, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनची, ती जवळपास मला वाटतं मध्य प्रदेश, राजस्थान या सगळ्यांनी लागू केली. त्याला तुमचे केंद्राचे पण UPSC काय जे असतात ते सगळं ते तर बसतात शेवटी तुम्हाला तिथं. पण एक सांगतो या मराठा आरक्षणच्या ह्याच्यात ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी जाहीरपणे बोलणारच आहे. आणि खरं मी बोलण्यापेक्षा माझा जेव्हा जन्म झाला नव्हता किंवा आता इथं आपल्या जेवढ्या आपण साधारण थोडंफार कमी जास्त तेवढंच पाहिजे, मग आपल्यापेक्षा जे वडील आहेत यांनी भाष्य केलं पाहिजे ना. ज्यावेळेस PP सिन्हांनी त्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना केली, बरोबर आहे, त्यावेळेस मिळू शकलं असतं. मग का झालं नाही, कशा करतो, म्हणजे पाल कुठं चुकली का काय, म्हणजे काय का म्हणजे करायची इच्छा नव्हती का इच्छा शक्ती नव्हती. ठीक आहे, कदाचित मी जे बोलतो ह्याच्यावरती त्या मीडियावर जाणारच, तर्क वितर्क सगळे काढणार, माझ्यापेक्षा वयानी सगळेच वयानी तर मोठे आहेत माझ्या वडिलांच्या वयाचे. कोणाला वाद घाल, कोणाशी मला वाद घालायचा नाही. पण एक मुलगा आहे आणि हातांनी विचारण्याचं माझा अधिकार आहे, उत्तर देणं तुमचा अधिकार, तुमचा अधिकार माझा विचारण्याचा आहे. आणि उत्तर तर तुम्ही दिलं पाहिजे, कोणी पण असो का झालं. ज्या ज्या एवढ्या एवढ्या मोठ्या सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत आता जे हे करतात त्यांना मी मागं सुद्धा किंवा त्यावेळेसुद्धा मी त्यांना सांगितलं, म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय मला सांग. म्हणजे इगो जर तुमचा जर हे असेल तर माफ करा, म्हणजे मी कधी इगो बाळगत नाही, मला काय द्यायचं मला ह्याच्यातनं माफी भेटत. पण मला एक समजतं, न्याय जसं सगळ्यांना मिळाला तसं मी मराठा म्हणून मी कधी मला संबोधलेलं नाही, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी ती त्यावेळेस कधी असं ते म्हणले सर्व धर्म समभाव. तसंच माझे संपूर्ण एखादं दुसरं माझ्या म्हणजे बरोबर असतं नाही तर माझा ड्रायव्हर बसून येत वेगवेगळे जात. लहानपणी जेव्हा आपण ओट्या खेळत होतो, विटी दांडू खेळतो, सुरपारंभ्या जे काय असेल क्रिकेट बिकेट, त्यावेळेस काय आपण विचार केला का की हा कोण आहे तो कोण येतो. आणि ह्या ह्याच्यामुळं आता अलीकडच्या काळामध्ये वाईट एवढंच वाटतं की जे लहानपणाचे चांगले मित्र जे होते आज ह्या आरक्षणाने ह्याच्यामुळे आहे ना एकमेकाशी बोलायचे बंद झाले. त्यांचा एकमेकांचा बद्दलचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदल कुठल्या हिशोबात नसतो. आणि असं जर चालत झालं काय उद्रेकच घालून असं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, असं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया किती वेळ होतं. ही माझे पर्सनल माझं जे काय मी काय कोणाला नाही, मी बोललो ते मनापासून बोललो. आता काय कोणाला बोलायचं त्याच्यामध्ये काय बोलतील, पण या जे माझ्यावर कोणाला काय करतात मी काय बोलत त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा आजपर्यंत आमच्या तरुणांनी त्यावेळेस आम्ही लहान होतो
तुमचे करंगळी पकडून आम्ही चालायला शिकलो. तुम्ही काय केलं? डॉक्टर तर दिलं पाहिजे, तो आमचा अधिकार आहे प्रत्येकाचा, माझाच नाही प्रत्येक तरुणाचा, वेगवेगळ्या कुठल्याही जातीतलं असं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं एक राजकारण केलं जातं वाटतं. अजून काय तर नसतं माझं आरक्षण.